she सटवाईची कथा जी आहे ना ही एक लोकधारणा आहे की ती एक कुठली तरी देवी आहे स्त्री देवता आहे आणि ती स्त्री देवता आपल्याकडे दोन रूपांनी येते कायम एक ती रक्षक असते किंवा भक्षक असते म्हणजे ती एक पालन करणारी तरी असते बाळाचं किंवा ती बाळाला संपवणारी तरी असते म्हणून तिला बालघातीनी देवता म्हणतात सगळ्या ज्या रोगदेवता आहेत ना त्या बालघातीनी देवता ही सटवाई एक अशी आहे हे मध्यस्थ आहे hmm. कारण हे काय करते ते बाळ जन्माला आल्यावर तिची ललाट रेखा रेते म्हणजे तिचं hmm. नशीब hmm. लिहिते थोडक्यात म्हणजे अशी hmm. एक धारणा hmm. hmm. ही लोकधारणा आहे hmm. की आपल्या बाळाचं कोणीतरी चांगलं लिहावं hmm. आणि म्हणून मग ती सटवाईची hmm. बीजा वगैरे वगैरे आता ही सटवाई ज्या काळामध्ये जन्माला आलेली असेल तो आदिम काळ आहे आणि म्हणून तिने मुलीला काय सांगितलं की तुझा संबंध तुझ्या मुलाशी येईल म्हणून कारण का तो मुलगा आणि आई मुलगा आणि आई मुलगा इडीपस कॉम्प्लेक्स लोककथेमध्ये रावणाची मुलगी सीता दाखवलेली आहे तिथे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स येत तिथे इलेक्ट्रॉ कॉम्प्लेक्स येतो तर अशा प्रकारे या, प्रकार या दोन्ही प्रकारच्या कथा अवशेष रूपाने आपल्या परंपरेमध्ये राजवाड्यांनी तर सगळी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्वाचं उदाहरण दिलेलं आहे की बंधू भगिनी विवाह बरोबर कारण आपण काय करतोय की भाऊ आणि बहिणीचं नातं हे फार पवित्र नातं म्हणून मग आपण भाऊबीज साजरी करतो मग ते रक्षाबंधन उत्तरेकडे साजरं करतात आणि राजस्थानमध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये आणि भावाचं नातं हे सगळ्यात पवित्र नातं असं मानलं जातं आईचं नातं जसं पवित्र तसं राजवाडे म्हणतात आदिम काळामध्ये भाऊ आणि बहीण यांचे विवाह हे नुसतेच मान्य नव्हते ते हे शिष्टमान्य होते त्याला प्रतिष्ठा होती आता ते तुम्हाला तू तु आता मला रावणाची कथा सांगितली बरोबर हो, हो, हो। मधल्या काळामध्ये एक तुला आठवत असेल किंवा तू लहान असेल तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एक लेख लिहिलेला ले होता रिडल्स ऑफ रामायण बरोबर बरोबर रावणा रिड म्हणजे गुया। गुया। गुया गोश्टी। गुया गोश्टी। ले 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 काही गुह्य रामकथेमधल्या काही गुह्य गोष्टी अशा लिहिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तू म्हणतोस तसा उल्लेख केलेला होता सहोदर बंधू भगिनींचे विवाह म्हणजे जसं ती रावणाची मुलगी काही कथांच्या मध्ये आहे तसं राम आणि सीता हे सहोदर बंधू भगिनी होते की काय ते जी ह्याची ज्याला आपण जातक कथांची परंपरा म्हणतो बार, हो, हो, किंवा बुद्ध परंपरेमधल्या ज्या कथा आहेत बार। त्या बुद्ध परंपरेतल्या कथामध्ये राम आणि सीता हे सहोदर बंधू भगिनी आहेत आता हे सहोदर बंधू भगिनी आहेत याचे पुरावे आणखीन कुठे मिळतात तर ते काय सगळं सांगत बसायचं हा प्रसंग नाही आहे पण तू वाचणारा माणूस आहेस म्हणून सांगते की आपल्याला फक्त बुद्ध परंपरेचे काही ठराविक अभ्यासक माहिती आहेत परंतु चिवी जोशी की जे आपल्याला विनोदी लेखक म्हणून फक्त माहिती आहेत पण चिवी जोशी हे पाली भाषेचे फार मोठे अभ्यासक आभ्या होते आणि त्यांनी अनेक बुद्ध ग्रंथांची मुळामधनं पालीतनं ही मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये भाषांतर केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या संग्रहामध्ये म्हणजे बुद्ध धर्माबद्दलच्या लेखसंग्रहामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की हा गौतम बुद्ध जो जन्माला आला तो शाक्य कुळामध्ये जन्माला आला आणि त्याच्या पलीकडे राहणारं रा, कोलीय कुल शाक्य आणि कोलिय या दोन कुळांच्यामध्ये म्हणजे जसे राजघराण्यामध्ये काही सख्या असतात काही वैरा असतात तसं ते दोघांच्यामध्ये वाद होते आणि ते वाद नदीच्या पाण्यावर नव्हते ते सगळ्या राजकारणामध्ये जसं चालतं तसं तिथे चालत होतं आणि मग ते एकमेकांना चिडवायचे एकमेकांची उणी धुणी काढायचे कारण राजकारणामध्ये हा धंदा असतो की प्रतिपक्षाचे जे काही उणीव असेल तर ती मोठी करून सांगायची तसे या बद्दल कोलिये त्यांना चिडवत असत हो तुम्ही कसले मोठे आम्हाला माहिती आहे तुमच्यामध्ये बहीण भावांची तर लग्न होतात बरं मग ते म्हणाले की बहीण भावांची लग्न होतात म्हणूनच आमचं कुळश्रेष्ठ आहे रिमेंबर ज्या गोष्टीला एक माणूस किंवा एक परंपरा ही त्याज्य समजते त्याच गोष्टीला दुसरी परंपरा ही गौरवास्पद मानते पूज्य समजते पूज्य समजते का म्हणाले कारण आम्ही शुद्ध रक्ताचे आहोत कारण बाहेरची मुलगी किंवा मुलगा आणला आणि रक्तसंबंध संबंध निर्माण झाले तर आपल्याला माहिती नाही ते कुठल्या कुळातले आहेत आणि काय आहेत सहोदर बंधू भगिनी असले तर निश्चितपणे ते आमचं शुद्ध रक्त आहे त्यामुळे शुद्ध रक्ताची ही जी काही कल्पना आहे कुळांच्या मधली ती कुळांच्या मधल्या कल्पनेची सुरुवात जी आहे ती सहोदर बंधू भगिनींचा विवाह पुढे त्याचं इव्हॅल्युएशन होत होत पुढे त्याची प्रगती होत होत सहोदर बंधू भगिनी हे त्याज्य बनायला सुरुवात झाली पण आपल्याकडे अजूनही काही ठिकाणी इतर बंधू भगिनींच्यामध्ये विवाह होतात म्हणजे मामे भाऊ आते मा आतेभाऊ मामे बहीण यांच्यामध्ये विवाह होतात सख्या मामाशी इथे कर्नाटकामध्ये तर सख्ख्या मामाशी मामा नसला तर मामे भावाशी हे विवाह होतात आता हे असं झालं की काय झालं नातेसंबंधाचे मजेशीर गुंतवण एका कु कुटुंबामध्ये तयार होते म्हणजे जो मामा आहे तो नवरा होतो बेर। किंवा मामाच्या मुलाशी लग्न केलं तर काय होतं मामा, मामा हा सासरा होता बेर। आता आपल्याकडे बायका कुटुंब व्यवस्थेमध्ये जी संबोधनं वापरतात त्याच्यात सासऱ्याला काय म्हणतात मामंजी मामंजी आता हे मामाजी कुठनं आले तर ते मामाजी त्याच्या मुलाशी लग्न केलं म्हणून ते मामाजी आता आत्याच्या मुलाशी लग्न करणं ही एक परंपरा आपल्याकडे आहे म्हणजे बहीण भावंडांच्या मुलांच्या मध्ये लागलेली लग्न आत्याच्या मुलाशी लग्न केलं की ती आत्या त्या मुलीची कोण झाली सासू झाली सासू म्हणून मग तिला आत्याबाई काही जमातींच्या मध्ये <laughs> सासूला आत्याबाई म्हणतात आणि म्हणून मग ती एक ओवी आहे म्हणजे शेतूला तुला मी कधीतरी सांगितली असेल कि ती मुलगी म्हणते सासू आत्याबाई तुमच्या माहेरी माझी सत्ता सासू आत्याबाई तुम्ही आत्याबाई पण आहात आणि माझ्या सासू पण आहात पण तुमच्या माहेरी सत्ता माझी आहे का तुमचा बंधू माझा पिता हा तर जो नात्यांचा गुंतवळा आहे हा समाजाच्या या सगळ्या सांस्कृतिक प्रवासामध्ये बरोबर ज्याला आपण अंतर्गत विवाह म्हणतो आणि नंतर बाह्य विवाह त्याला म्हणतात की अंतर्गत विवाहांच्यामधनं असे विचित्र नातेसंबंध निर्माण होत असत अभिजन परंपरेमध्ये ते नातेसंबंध त्याज्य मानले जायला लागले परंतु हे मामा मामाशी लग्न किंवा आतेभाऊ मामे बहीण ही लग्न अजूनही काही ठिकाणी चाललेली आहे पण पण अभिजन परंपरेतल्या शहरी मंडळींना हे माहीत नसल्यामुळे काय गोंधळ होतात त्याचे गमच्छर उदाहरण सांग आमचे विजय तेंडुलकर माझ्या अतिशय आवडत्या नाटककार त्याबद्दल काय वाद नाही त्यांचं नाटक बेणारे ते ब बेणारेचं नाटक, नाटक शांतता को, कोर्ट चालू आहे त्या शांतता कोर्ट चालू आहे मधली ती जी बेणारे आहे तिचा आपल्या मामाशी केव्हा तरी संपर्क आलेला आहे आणि मग तिला सगळ्यांनी नावं ठेवायला सुरुवात केली आणि ही भ्रष्ट झाली ही बदफैली आहे वगैरे वगैरे ते बच्चलन बच्चलन आहे म्हणायला लागले आणि मग तिचं ते एक स्वगत आहे विजय तेंडुलकरांनी लिहिलेला ते स्वगत लांब लचक ते सगळं सोडून देऊ त्याच्यात एक वाक्य असं आहे अरे मी मनापासून त्याच्यावर प्रेम केला आपण ज्या पुरुषावर मनापासून प्रेम करतो तो आपला मामा असला तर त्या पाप कस होईल बरोबर आता विजय तेंडुलकरांना हे माहित नाही की अशा प्रकारची प्रथा महाराष्ट्रामध्ये चालू आहे बरोबर बरोबर नंतरच्या काळात माझं झालं होतं तेंडुलकरांशी बोलणं तेंडुलकर म्हणले ताराबाई तुम्ही आधी भेटायला पाहिजे <laughs> <laughs> तर सांगायचं तात्पर्य की या कथा ज्या आहेत <laughs> या कथा समाजाच्या वाटचालीत जे स्त्री पुरुष नातेसंबंध <laughs> येतात त्या नातेसंबंधातले गुंते आणि त्याच्या पाऊल खुणा आहेत <laughs> माईलस्टोन्स <है ते, laughs> आहेत आणि म्हणून राजवाड्यांनी जे ज्यावळेला लेख लिहिले ले, ले, त्या काळामध्ये त्यांनी सहोदर बंधुभगिनींच्या विवाहाची उदाहरणं वेदांच्यापासून दिलेली आहेत पुराणांच्या मधली दिलेली आहेत वेदांतांच्या मधली दिलेली आहेत आणि लोकोक्तींच्या मधली दिलेली आहेत कारण त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भगिनी बरोबर या शब्दाची व्युत्पत्तीच काय बरं हां तर तुला सांगत होते की सख्ख्या बहीण भावांचे विवाह हो। बरोबर आणि त्याच्यामध्ये ते प्रतिष्ठित मानले जाते होते एकेकाळी नंतर सख्या बहीण भावंडांचे विवाह हो बाजूला पडले ते अप्रतिष्ठित झाले परंतु दुसऱ्या नातेसंबंधातल्या बहीण भावंडांचे विवाह हो मान्य झाले राजवाडे ज्या वेळेला या सगळ्याचं विवेचन करतात तेव्हा राजवाड्यांनी भगिनी म्हणजे बहीण या शब्दाचं विवेचन कसं केलेलं आहे व्युत्पत्ती कारण राजवाडे संस्कृतज्ञ होते त्यांनी व्युत्पत्ती सांगितलेली आहे भगम भजनीयम सा भगिनी अर्थ सोपा आणि सुलभ आहे की जी हवीशी वाटते बरोबर स्त्री संबंधासाठी ती भगिनी आणि म्हणून बंधी भगिनी आणि बंधू यांचे विवाह हे समाजमान्य होते पुढे ते अमान्य होत गेले आणि मग असे सगळेच मग माता मा आणि पुत्र पुत्र यांचा विवाह अमान्य झाला बाप आणि मुलगी यांचे विवाह अमान्य झाले आणि मग ज्या वेळेला असं बंधन येतं प्रोहिबिशन बंधन येतं त्यावेळेस काय होतं एक ताबू तयार होतो एक प्रतिबंधात्मक अशा प्रकारचा एक अवकाश निर्माण होतो संस्कृतीमध्ये आणखीन मग तो निषिद्ध होतो निषिद्ध म्हणजे त्याज्य जो होतो तो मानायचा नाही अशा प्रकारे म्हणून ही नाती पवित्र झाली आपण पवित्र आणि अपवित्र म्हणतो तर त्याच्यामध्ये बापाचं नातं पवित्र आहे बापाचं आणि मुलीचं आईचं आणि मुलाचं नातं पवित्र झालं बावाचं आणि बहिणीचं नातं पवित्र झालं परंतु ते एकेकाळी नव्हतं तसं ज्या वेळेला संस्कृतीच्या बांधणीत एक टप्पा येतो त्यावेळेला हे पवित्र अपवित्र होतं म्हणजे कुटुंब व्यवस्था विवाह व्यवस्था त्याची सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आपली यम यमी हा आता त्या भाऊबीजेची कथा काय हो। आहे तर तू जर आजही कॅलेंडर बघितलंस कुठलंही आणि दिवाळीतले दिवस बघितले तर भाऊबीजेच्या दिवसासाठी काय लिहिलेलं असतं कॅलेंडर मध्ये माहितीये तुला पंचांगामध्ये तर असतच कॅलेंडरमध्ये असतं यमद्वितिया यम बरोबर बरोबर लोकपरंपरेतला शब्द भाऊ बीज बीज, बीज म्हणजे द्वितीया असे तर यमद्वितीया आता यम ही यमाचे हा यम कुठला तो काही काळ म्हणून यम आलेला नाहीये त्या ठिकाणी बरोबर तर ऋग्वेदा मधली कथा आहे ती डाव्या मंडलातली की यम आणि यमी बरोबर हे बंधू भगिनी होते एक दिवशी यमी यमाकडे गेली आणि तिने त्याला शरीरभोगाची मागणी केली सरळ सरळ हो कारण तो आदिम काळ असा होता की ज्या काळामध्ये स्त्रिया पुरुष हाँ. हे सरळ सरळ मागणी करत असत म्हणजे पुरुषाला सुद्धा एखादी स्त्री आवडली तर तो, तो सरळ जाऊन सांगायचा की तू मला हवी आहे मुलीला जर मुलगा हवा असेल तर ती मुलगी पण सांगायची की तू मला भोग दे म्हणून मुक्तपणा होता कारण ती आदिम अवस्था आहे अजून ते टाबू निर्माण झालेले नाही तर ती यमी यमाकडे गेली हे लक्षात घे आणि तिने सांगितलं पण यम तोपर्यंत अभिजन संस्कृतीच्या बांधणीच्या जवळ गेलेला आहे आणि तो म्हणाला की हे असं होणार नाही मी तुझा सहोदर बंधू आहे आणि इथून पुढे हे असं करायचं नाही ती म्हणली पण आजपर्यंत तर असंच होत आलंय संवाद संवाद असा आहे तर तो आज ती म्हणाली की आजपर्यंत असं होत आलंय आलं असेल पण इथून पुढे होणार नाही त्यामुळे ती यमद्वितीया हा एक माइलस्टोन ठरला भाऊ आणि बहीण यांच्या नात्यामधला निषिद्धीकरण निर्माण होण्याचा प्रतिबंध करण्याचा आणि म्हणून तो पवित्र नाहीतर हां नाहीतर मग त्या नु त्या नुसत्या भाऊबीजेला काय एवढं करत कौतुक आहे त्याच तर तो एक काळ आहे तो काळ तिथे नोंदवला गेलेला आहे आणि पवित्र नातंय म्हणजे काय पुन्हा बरोबर की भावाचं आणि बहिणीचं नातं पवित्र आहे म्हणजे काय त्याचं साधी गोष्ट अशी आहे की बाईला आयुष्यामध्ये जीवनात एक तरी पुरुष असा नात्याने सापडावा की जो तिच्यावर लैंगिक आक्रमण करणार नाही आकस... म्हणून तिला एक विश्वास मिळावा एक दिलासा मिळावा आणि त्यामुळे मग आपल्याकडे मानवी भाऊ बहीण पण असतात आणि ते नुसते आपल्या जातीतले आपल्या नात्यातले आपल्या धर्मातले असतात असं नाही तर आपल्याला इस्लाम काळामध्ये सुद्धा दिसतं ते कमलकुमारीची एक कथा आहे की तिने हुमायूंला राखी पाठवली आणि रक्षाबंधन कारण पुन्हा रक्षाबंधन हे सुद्धा कसं आहे की बाबा तू माझं रक्षण कर आता रक्षण कर म्हणजे काय कर भाऊ बहिणीचं रक्षण करतो म्हणजे काय करतो कायम ढाल तलवार घेऊन तर तिच्या पाठीशी हिंडत नाही तो जुन्या काळातही हिंडत नव्हता आत्ताही हिंडत नाही पुढेही हिंडणं शक्य नाही मग रक्षण कर म्हणजे काय आता निदान तू तिच्यावर लैंगिक आक्रमण करू नकोस निदान तू तिच्यावर तश, तशी तिची तशी अभिलाषा करू नकोस निदान तुझ्या मनामध्ये तरी असे विचार येऊ नयेत एका स्त्रीकडे बघून आणि त्याच्यासाठी हे स्त्रीचं नातं आणि हे पुरुषाचं नातं की आता इथे झालं काय पुरुषांनी स्वतःवर बंधन घालून घेतलं लक्षात घ्या आपण नेहमी काय म्हणतो की पुरुष बंधनामध्ये राहत नाही या बाबतीत Hmm. Yeah. Yeah. या संस्कृतीच्या बांधणीमध्ये बापांनी स्वतःवर बंधन घालून घेतलं की मी मुलीच्याकडे पापी नजरेने बघणार नाही भावानी बंधन घालून घेतलं मी बहिणीकडे या नजरेने बघणार नाही म्हणून बरोबर आईने बंधन घालून घेतलं मी पुत्राकडे या नजराने बघणार नाही किंवा पुत्रांनी बंधून बंधन घालून घेतलं आईकडे बघणार नाही म्हणजे संस्कृती बांधणी झाली याचा अर्थ काय का का। ही एक बंधनांची मालिका निर्माण झाली आणि ही बंधनं कसली दुसऱ्यांनी लादलेली नाही आत्मस्वीकृत बंधनं आपणच आपल्यावर ज्या वेळेला बंधन घालून घेतो त्याला संस्कृती म्हणायचं संस्कृती लादता येत नाही स्वीकारावी लागते ती आपण निर्माण करावी लागते आणि त्याच्यामध्ये आत्मस्वीकृत बंधनांची ज्या अशी मालिका येते त्याच्यामध्ये संस्कृतीची बांधणी होते आणि मग मा त्याच्या माईलस्टोन त्याच्या खाणाखुणा म्हणून ह्या कथा येतात मग ती सटवाईची कथा असेल यमयमीची कथा असेल सुरवंताची कथा असेल आणखीन कुठल्या कथा असतील मला अशी कथा आठवते खरं तर यमा यमीची तर तुम्ही सांगितली पण यमाने तो संबंध नाकारला पण मला एक लोकपरंपरेतली अशी कथा ठाऊक आहे की एक कुटुंब आहे त्या कुटुंबातला जो मुलगा आहे तो शिक्षणासाठी घराबाहेर गेलेला आहे आणि काही वर्ष घराबाहेर काढल्यावरती तो सगळं शिक्षण पूर्ण झाल्यावरती घरी यायला निघतो गावात पाऊल ठेवणार तेव्हा तो गावाच्या बाहेर वाहत असलेल्या नदीमध्ये आंघोळ करायला जातो आंघोळ करता करता त्याच्या हाताला एक सोनेरी केस लागतो तो सोनेरी केस तो हातामध्ये घेतो आणि त्याच्या मनामध्ये हा सोनेरी केस ज्या मुलीचा असेल तिची अभिलाषा त्याच्या मनात निर्माण होत आणि मग तो म्हणतो की करीन तर करीन मी याच मुलीशी लग्न करेन आणि तो घरी हा केस घेऊन जातो आणि आई बापाला सांगतो या सोनेरी केसांची मुलगी मला लग्नासाठी बघा मात्र तो केस बघून त्याचे आई वडील दचकतात त्याचे बाप म्हणतात अरे बापरे हा तर तुझ्या बहिणीचाच केस आहे तो म्हणतो की ते काही तुम्ही मला सांगू नका मला याच मुलीशी लग्न करायचंय ते समजवण्याचा प्रयत्न करतात पण तो काही ऐकत नाही शेवटी आई वडील तयार होतात आणि ते आपल्या मुलीला समजवतात की तुझ्या भावाला तुझ्याशी लग्न करायचंय तर तू तयार हो म्हणून तर ती विरोध करते ती म्हणते की मला हे मान्य नाहीये आम्ही रक्ताचे भाऊ बंद आहोत आम्ही मी बहीण आहे त्याची तर तो आतापर्यंत भाऊ असलेला माझा भाऊ उद्या माझा नवरा कसा काय होऊ शकतो आणि ती नकार देते पण तरी पण तिच्यावरती जबरदस्ती केली जाते आणि मग लोकपरंपरेत म्हणतात की कोणतरी एक मदतीला येतो तसा एक साधू पुरुष तिच्या मदतीला येतो तो म्हणतो तो तिला एक बी देतो आणि म्हणतो की अगदीच तुझ्यावरती जबरदस्ती झाली तर डाव्या पायाच्या अंगठ्याने हे बी जमिनीत रो तिथे झाड होईल त्या झाडावरून तू वर जा आणि ते तसंच होतं ती झाडावरती चढते लग्नाचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा सगळे त्याची समजूत घालायला येतात भाऊ आधी वडील येतात मग आई येते मग भाऊ येतो तेव्हा ती म्हणते की कालपर्यंत तुम्ही माझे बाबा होतात आणि उद्या तुम्ही माझे सासरे सासरेवाल कालपर्यंत तू माझी आई होतीस आणि उद्या तू माझी सासू होशील आणि कालपर्यंत तू माझा भाऊ होतास तर उद्या तू माझा नवरा होशील मला हे मान्य नाहीये मी चालले आणि मग ते झाड ते आकाशाला टेकलेलं असतं ते निघून जाते आता काय झालं संस्कृतीने एक आकाशात उड्डाण घेतलं <laughs> एक उदात्तीकरण झालं उदात्ती ते संस्कृतीचे बांधणी होते म्हणजे काय होतं तर आदिम अवस्थेपासून उदात्तीकृत होत जातं म्हणून आणि माणसाच्या मनाचं उदात्तीकरण जे आहे ते त्याच्यावर प्रतिबंध लादत जातं आणि ते आत्मस्वीकृत प्रतिबंधनं असतात तेव्हा संस्कृती संस्कृती ही नुसती आचरणामध्ये नसते नुसती मंत्रांच्या मध्ये नसते नुसती ती पूजेमध्ये नसते ती नुसत्या देवदेवतांच्या मध्ये नसते तुम्ही स्वतःवर किती बंधनं घालून घेता त्याच्यामध्ये ती संस्कृती असते आणि मग त्याची एक लहान लहान प्रतीक म्हणून आपल्याला जीवनामध्ये दिसतात काय उपास तपास अमुक तमुक वगैरे म्हणजे काय की निदान माझ्यावर हे बंधन आहे की आज मी हा पदार्थ खाऊ नये किंवा आज हा एकच पदार्थ मी खाऊन राहावा हे आत्मस्वीकृत बंधन झालं त्याला आपण वसा म्हणतो वसा घेणं कुठला तरी की मी एवढंच करीन याच्यापेक्षा जास्त खाणार नाही असं की ते काय मग ते पांढरे बुधवार काळे बुधवार वगैरे जे असतं तर आता हे कसं होतं हे त्याचं अतिशय स्वस्त करणं म्हणतात ना हिंदीमध्ये म्हणतात स्वस्ता करणं तर तसं हे अतिशय सामान्यकरण होतं त्याचं परंतु त्याचा मुख्य आशय असा आहे की तुम्ही स्वतःवर बंधनं लादून घेणं आणि ते पाळणं याचा अर्थ संस्कृती आणि त्याच्यासाठी या अनेक प्रकारच्या कथा आहेत गीता आहेत आणि त्या आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असं मला वाटतं